काल व्हाईल लूपचं जे लास्ट कोड केला होता तो तेवढा एकदा मी ट्रेस करून दाखवतो. जे आपण प्रोग्राम्स करतो त्याचं ट्रेसिंग करून तुम्ही नंतर बघत जा बरं का, की म्हणजे ट्रेस आउट केल्यानंतर जास्त प्रोग्रामिंग समजतं, लवकर लक्षात येतं. ठीक आहे, आपण अजून आज व्हाईलचे काही अजून प्रोग्राम्स बघूयात. एक नेक्स्ट प्रोग्राम ट्राय करायचा तुम्हाला, रीड अ नंबर फ्रॉम युजर अँड डिस्प्ले इट्स फॅक्टोरियल. पण फॅक्टोरियलचा प्रोग्राम केलेला आहे पण तो युजिंग फॉर लूप केला आहे. रीड अ नंबर फ्रॉम युजर अँड डिस्प्ले इट्स फॅक्टोरियल युजिंग व्हाईल लूप. फॅक्टोरियल यूजिंग व्हाईल लूप डॉट पी वाय. फॅक्टोरियल म्हणजे काय आहे ते माहिती आहे. जर सपोज 4 दिलं तर 4 × 3 × 2 × 1 व्हायला पाहिजे. वाटतं काल का परवाच आपण प्रोग्राम केलेला होता फॅक्टोरियलचा, तोच करायचा आहे. फक्त युजिंग व्हाईल लूप करायचं, युजिंग व्हाईल लूप करायचं. फॅक्टोरियल युजिंग व्हाईल लूप. बघा नोटबुक मध्ये फॅक्टोरियलचा प्रोग्राम असेल तुमच्याकडं. मी करतोय तर तुम्ही ट्रेस करून बघा. यूजर कडून एक नंबर घ्यायचा आहे, एन इज इक्वल टू इंटीजर इनपुट, एंटर नंबर, एक आय व्हेरिएबल घेतोय मी, वन व्हॅल्यू सेट करतोय, आणि एक फॅक्टोरियल डिस्प्ले करण्यासाठी सेव्ह करण्यासाठी एक एफ व्हेरिएबल पण घेतोय, त्याच्यामध्ये पण वन व्हॅल्यू सेट करतोय. आणि तुम्ही व्हाईल लूप मध्ये कंडिशन लिहितोय, व्हाईल आय इज लेस दॅन इक्वल टू एन. तुम्ही ही तरी कंडिशन लिहा किंवा एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू आय, ही तरी कंडिशन लिहा. ठीक आहे, जर मी आय इज लेस दॅन इक्वल टू एन ही कंडिशन लिहित असेल तर त्या केसमध्ये आपल्याला आय एन पर्यंत घेऊन जायचंय. तर आपण फॅक्टोरियल एफ इज इक्वल टू एफ इंटू आय करूयात. ठीक आहे, फॅक्टोरियल एफ इज इक्वल टू एफ इंटू आय, आणि जी आय ची व्हॅल्यू होती ती नंतर आपण इन्क्रिमेंट करूयात. आय इज इक्वल टू आय प्लस 1. कंप्लीट लूप इटरेट झाला की मग आपण प्रिंट करूयात, प्रिंट फॅक्टोरियल ऑफ एन इज कॉमा एफ, सेव, आणि आपण रन करूयात. एंटर नंबर, मी 5 नंबर पास करतो, फॅक्टरला 5 इज 120. परत रन करतोय, 4 फॅक्टरीला 4 इज 24, 4 × 3 12, 12 × 2 24, 24 × 1 24. आलं लक्षात, हे फॅक्टोरियलचा प्रोग्राम झाला. आता पुढचा जो नेक्स्ट प्रोग्राम आहे तो याच्यावरती बेस्डच आहे म्हणून मी तुम्हाला हा प्रोग्राम सांगितला. ठीक आहे, तर आता बघा इकडं प्रोग्राम हा करायचा आपल्याला, राईट पायथन प्रोग्राम लिहून घ्या सगळ्यांनी. राईट पायथॉन स्क्रिप्ट टू रीड नंबर फ्रॉम यूजर एंड डिस्प्ले एंड चेक चेक वेदर इट इज स्ट्रॉन्ग नंबर और नॉट. स्ट्रॉंग आहे का नाही तो सांगायचं. स्ट्रॉंग नंबर काय असतो मी सांगतो.
strong dot py. स्ट्रॉंग नंबर का असतो बघा लक्षात आहे का नंबरचा नंबर म्हणजे जेवढे काही डिजिट्स आहेत त्या इंडिव्हिज्युअल डिजिटच्या फॅक्टोरियलची ऍडिशन इज इक्वल टू नंबर येतो. फॉर एक्झाम्पल आपण इथे बघूयात, मी सपोज जर 145 हा नंबर घेतला, 145 हा नंबर मी घेतला तर 145 हा नंबर स्ट्रॉंग नंबर आहे का नाही हे चेक करायचं मला. तर मी काय करतो त्यासाठी, आपण इथे बघतो स्ट्रॉंग नंबर, हा स्ट्रॉंग नंबर 145 हा नंबर आहे. 145 मधले जे डिजिट्स आहेत त्या इंडिव्हिज्युअल डिजिटचा फॅक्टोरियल काढायचा आणि त्या फॅक्टोरियलची ऍडिशन करायची, त्या फॅक्टोरियलची ऍडिशन करायची. म्हणजे मी 5 सेपरेट केला त्याचा फॅक्टोरियल काढला, तो फॅक्टोरियल मी 4 फॅक्टोरियल मध्ये ऍड केला, त्याची सम केली, परत 1 सेपरेट केला त्याचा फॅक्टोरियल काढला त्याची सम केली. म्हणजे जर मी या फॅक्टोरियलची सम जी फायनल मला मिळणार आहे 1 फॅक्टोरियल 1, 4 फॅक्टोरियल 24 आणि 5 फॅक्टोरियल 120, जर मी या सगळ्यांची ऍडिशन केली तर मला 145 मिळेल. लक्षात, म्हणजे सम ऑफ फॅक्टोरियल्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिजिट्स, इंडिव्हिज्युअल डिजिट्स इन अ गिवन नंबर, इन अ गिवन नंबर, म्हणजे इफ लिहितो मी, इफ सम ऑफ फॅक्टोरियल्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिजिट्स इन अ गिवन नंबर it's same as the number, then the given number is strong number, otherwise not, the given number is strong number. आलं लक्षात? आता हा प्रोग्राम तुम्हाला करायचा, कसा कराल आता सांगतो काय करायचंय. आता तुम्हाला मी जर नंबर दिला 145, हा तर आधी काय करायचं, 5 सेपरेट करायचं. 5 सेपरेट कसं करतो, आपल्याला नंबर सेपरेशनचं लॉजिक माहिती आहे. मॉड 10 नी नंबर सेपरेट करायचा, मॉड 10 नी नंबर सेपरेट करायचा. सेपरेट केलेला नंबर जो आहे त्या नंबरचं फॅक्टोरियल काढायचं. सपोज मी 145 मॉड 10 नंबर सेपरेट केला तर मला आउटपुट मध्ये काय मिळेल, 5 मिळेल. जो 5 मिळाला आहे त्याचा फॅक्टोरियल काढायचा. मग त्याचा फॅक्टोरियल कसा काढायचा, जो आपण आता प्रोग्राम केलाय ना फॅक्टोरियलचा, त्याने फॅक्टोरियल म्हणतो, म्हणजे हा आउटर इनर लूप झाला, त्याच्यामध्ये फॅक्टोरियल मिळेल. बरोबर, तर परत हीच प्रोसेस रिपीट करायची. मग फॅक्टोरियल एका नंबरचं काढून झाला, ते सम व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं. सम इज इक्वल टू प्रिव्हियस सम प्लस जे आताचा फॅक्टोरियल मिळालंय तो फॅक्टोरियल एफ स्टोअर करायचा. आणि परत नंतर जो 145 नंबर होता तो 145 मधला हा 5 कट झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला तिथे कट झाला पाहिजे, म्हणजे काय 5 कट झाला पाहिजे, म्हणजे आपल्याला इथे 5 डिव्हिजन 10 नी केल्यानंतर तो कट होईल. बरोबर, मग तो 14 नंबर राहील, 14 मधला 4 परत सेपरेट आउट करायचा, म्हणजे हाच लूप इथे कंटिन्यू होणार. थोडक्यात लॉजिक मी सगळं सांगितलंय, ट्राय करा. इथं नेस्टेड लूप येतो, हा आपण नेस्टेड लूप बघतोय आता, बरं का, लक्ष द्या. आपण नेस्टेड लूप बघतोय, एका लूपच्या आतमध्ये दुसरा लूप, त्याला म्हणतो आपण नेस्टेड लूप. एका लूपच्या आतमध्ये दुसरा लूप येतो त्याला म्हणतो आपण नेस्टेड लूप. हा जो एवढा कोड आहे तो एवढा कोड असणारच आहे, पण ह्याच्या बाहेर एक अजून लूप ऍड होतो, तो लूप तुम्हाला इथे ऍड करायचा. इंडिव्हिज्युअल फॅक्टोरियल तुम्हाला काढता येतात, सेपरेट केलेला डिजिट त्याचं फॅक्टोरियल आणि मग त्याची ऍडिशन आपल्याला स्टोअर करायची. आपण इंडिव्हिज्युअल नंबर सेपरेट कसं करायचा, नंबर मधनं डिजिट सेपरेट कसं करायचं हे बघितलंय. फॅक्टोरियल कसं काढायचं आपण त्याचा पण प्रोग्राम आपण केलाय आताच. तर तुम्हाला येते सगळं, फक्त एक प्रॉपर यांची अरेंजमेंट करून तुम्हाला एक्झिक्यूट करायचा प्रोग्राम.
ट्राय करा, तुमच्याकडे 5 मिनिटाचा वेळ आहे, ट्राय करा, बघूया जमतंय का. सगळा कोड तुमच्या नोटबुक मध्ये आहे, जे आतापर्यंत मी प्रोग्राम्स घेतले त्याच्यावरतीच बेस्ड हा प्रोग्राम आहे, तुमच्या समोरच लॉजिक आहे. ठीक आहे, ट्राय करा, करूयात आपण. झाले तुमचे 5 मिनिट. आपल्याला सिंपल काय करायचंय, स्टेप बाय स्टेप प्रोग्राम करायचा. आपल्याला काय करायचंय, काय सांगितलंय, राईट पायथॉन स्क्रिप्ट टू रीड नंबर. ठीक आहे, आधी युजरकडे नंबर रीड करून घेऊया. एन इज इक्वल टू इंटीजर इनपुट एंटर नंबर मिळाला. पहिलं स्टेटमेंट झालं रन. ठीक आहे, आता अँड चेक वेदर इट इज स्ट्रॉंग नंबर. आता स्ट्रॉंग नंबरचे मी तुम्हाला स्टेप सांगितले की काय स्ट्रॉंग नंबर असतो, की जो नंबर तुम्हाला युजरने दिलाय त्या नंबर मधल्या इंडिव्हिज्युअल डिजिटचे ऍडिशन. बरोबर, तर मला हे माहितीये की नंबर सेपरेट जर करायचा असेल तर मी व्हाईल लूप युज करतो, आणि इफ एन इज ग्रेटर दॅन झिरो ही कंडिशन टाकतो. जर ग्रेटर दॅन झिरो असेल तर मला नंबर सेपरेट करायचा आहे, म्हणजे मला इंडिव्हिज्युअल डिजिटची फॅक्टरची ऍडिशन पाहिजे. मग इंडिव्हिज्युअल डिजिट आपल्याला सेपरेट तरी करायला पाहिजे ना. मग मी जो नंबर आहे तो नंबर एका रिमाइंडर व्हेरिएबल मध्ये आर एम व्हेरिएबल मध्ये आपण त्या नंबर मॉड 10 करून घेऊयात. आर एम इज इक्वल टू एन मॉड 10. ठीक आहे, एन मॉड 10 केल्यानंतर काय होणार आहे, या नंबर मधला जो लास्ट डिजिट आहे तो या आर एम मध्ये मिळणार आहे आपल्याला. बरोबर, हा नंबर सेपरेट झाला. आता या सेपरेट केलेल्या नंबरचा फॅक्टोरियल काढायचा आहे, सेपरेट केलेल्या नंबरचा फॅक्टोरियल काढायचा आहे. बरोबर आहे, मग ते कसं करणार, तुम्ही एकतर फॉर लूप युज करा किंवा व्हाईल लूप युज करा. सपोज मी फॉर लूप युज करून जर नंबर सेपरेट करणार असेल, नंबरचा फॅक्टोरियल काढणार असेल तरी काढू शकतो, किंवा व्हाईल लूपचा जो आता आपण युज केला होता लॉजिक, आय इज इक्वल टू 1, एफ इज इक्वल टू 1, बरोबर, व्हाईल आय इज लेस दॅन इक्वल टू आर एम पर्यंत जायचंय. बरोबर, आपल्याला फॅक्टोरियल कुणाचा काढायचा आहे, जो नंबर आपण या आर एम व्हेरिएबल मध्ये ठेवला आहे आता त्या नंबरचा फॅक्टोरियल काढायचा आहे. मग आपण आर एम पर्यंत या आय ची व्हॅल्यू घेऊन चाललो, आय इज लेस दॅन इक्वल टू आर एम. बरोबर, आणि इथे आपण एफ इज इक्वल टू एफ इन टू आय करतो. ठीक आहे, एफ इज इक्वल टू एफ इन टू आय करतोय, आणि या आय ची व्हॅल्यू आपण इज इक्वल टू करून प्लस 1 इन्क्रीज करू. आय ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली, आणि हा व्हाईल लूप कम्प्लीट झाल्यानंतर, मी व्हाईल लूपच्या बाहेर आलो, आणि व्हाईल लूप कम्प्लीट झाल्यानंतर ती जी सम आहे, फॅक्टर आहे, त्या फॅक्टरची ऍडिशन करतो, फॅक्टोरियलची ऍडिशन, सॉरी, तर फॅक्टोरियलची ऍडिशन मी या सम व्हेरिएबल मध्ये ठेवली. मग सम व्हेरिएबल मी इथे डिक्लेअर करून टाकतो, सम इज इक्वल टू 0. आता तो सम व्हेरिएबल मी इथे डिक्लेअर करून चालेल का, इथं इज इक्वल टू 0 करून चालेल का, नाही चालणार, कारण या व्हाईल लूप मध्ये आल्यानंतर मला प्रिव्हियस सम डिलीट नाही करायचे ना. प्रत्येक नंबरची सम मला हवी, प्रत्येक नंबरची मला सम हवी, त्यासाठी सम ही मी एकदाच बाहेर इनिशियलाइज केली आहे, आणि ती आतमध्ये इंडिव्हिज्युअल नंबर सेपरेट केला, त्याचा जे काही फॅक्टोरियल मिळते आपल्याला ते फॅक्टोरियल त्या सम मध्ये स्टोअर केलंय. आणि आपल्याला पुढे काय चेक करायचंय, आपला हा जो नंबर आहे त्या नंबरचा लास्ट डिजिट सेपरेट झाला, ठीक आहे, त्याचा फॅक्टोरियल निघाला, ठीक आहे, तो फॅक्टोरियल ऍड पण झाला, फॅक्टोरियल ऍड पण केला आपण, पण आपल्याला याच्या पुढचा नंबर घ्यायचा ना, म्हणजे 145 मधला 5चा युज करून झालाय. बरोबर, मग त्या 145 मधला 4चा पण युज व्हायला पाहिजे, मग त्यासाठी हा 5 आपल्याला आधी डिलीट करायला पाहिजे. मग मी या व्हाईल लूप मध्ये एन इज इक्वल टू एन इंटीजर डिव्हिजन 10 करतो, म्हणजे 145 मधला 5 ट्रंकेट होईल, 14 मिळेल. मग तो 14 या व्हाईल लूप मध्ये इथं परत चेक होईल, 14 इज ग्रेटर दॅन 0, चेकिंग होईल, चेकिंग परत ट्रू रिझल्ट रिटर्न होईल, परत आतमध्ये जाऊ, 4 सेपरेट मिळेल, 4चा फॅक्टोरियल चेक होईल, आणि परत आपण इथं हे रिमाइंडर मध्ये सेट करून रिमाइंडरचा परत फॅक्टोरियल करू. ठीक आहे, तर ही प्रोसेस ट्रेस पण करून बघूयात आपण. आता हे मी इथे चेक करायला पाहिजे ना की युजरनी एंटर केलेला नंबर कशा ठेवला, आपण युजरने एंटर केलेला नंबर एन मध्ये ठेवला होता, पण एन मधली जी काही व्हॅल्यू होती ती या पोझिशनला 0 होती, कारण आपण एन इज इक्वल टू एन डिवाइड 10 करतोय,
10 इज इक्वल टू एन डिवाइड 10, आधी एन 145 होता, डिवाइड 10 केल्यानंतर तो 14 होईल, परत डिवाइड 10 केल्यानंतर तो 1 होईल, परत डिवाइड केल्यानंतर तो 0 होईल, 0 इज ग्रेटर दॅन 0 केल्यानंतर कंडिशन फॉल्स होईल. मग आपण या लूपच्या बाहेर येऊ. मग जर मी इथे एन इज इक्वल इक्वल सम आहे का असं चेक केलं तर चेकिंग होईल का? कधी कधीच होणार नाही, कारण एन मध्ये व्हॅल्यू झिरो झालेली आहे. झिरो झालेली आहे म्हणूनच तर आपण या व्हाईल लूप मधून बाहेर पडतोय, बरोबर आहे. त्यामुळे मी या ओरिजिनल नंबरची एक कॉपी क्रिएट करून ठेवतो, म्हणजे नंबरची कॉपी क्रिएट करून ठेवले या एनसी व्हेरिएबल मध्ये, आपला ओरिजिनल नंबर आहे. मग मी इथं चेक करतो इफ एनसी इज इक्वल इक्वल सम आहे का, आणि जर असेल तर मी इथं प्रिंट करतो प्रिंट एनसी इज स्ट्रॉंग नंबर. एनसी हा स्ट्रॉंग नंबर आहे, पण जर हे इक्वॅलिटी चेक होत नसेल, कंडिशन जर ती फॉल्स होत असेल, तर मी इथं प्रिंट करतोय एनसी इज नॉट अ स्ट्रॉंग नंबर. ठीक आहे, सेव्ह करत आपण प्रोग्राम आणि रन करून बघूया. मी एंटर करतो 145 इज अ स्ट्रॉंग नंबर, एंटर करतो 40, आपला आन्सर येते 140 इज नॉट अ स्ट्रॉंग नंबर. कमी नंबर परत एक पास करतो 153, नंबर 153 इज नॉट अ स्ट्रॉंग नंबर. लक्षात येते काय चाललंय ते. आता मी तुम्हाला याचं ट्रेसिंग करून दाखवतो की नक्की याचं वर्किंग कसं होतं. थोडस लेंदी ट्रेसिंग आहे पण आपण करूयात. ठीक आहे, ट्रेसिंग समजणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ट्रेसिंग समजलं पाहिजे तुम्हाला. ट्रेसिंग करून दाखवू का करताय तुम्ही नंतर? ट्रेसिंग पार्ट आता मी सुरुवातीला करून दाखवतोय, पण तो तुम्हाला जमायला पाहिजे बरं का. जेव्हा तुम्हाला ट्रेसिंग जमलं ना तेव्हा तुम्हाला प्रोग्रामिंग जमलं. ट्रेसिंगच समजत नसेल की कसं वर्किंग होतं याचं. परत कॉपी झाली काही. एकदा ट्रेसिंग तुम्हाला जमलं की मग अर्ध प्रोग्रामिंग जमलं, कारण मेन प्रोग्रामिंग या ट्रेसिंग मध्येच असत. ठीक आहे, बघूयात आपण इकडे, लक्ष द्या, स्टेप बाय स्टेप करू आपण. आता अज्युम करा आपण युजर कडून एक नंबर घेतलाय. आता मी एक सिंपल नंबर घेतोय एन मध्ये, एक नंबर घेतलाय आणि तो नंबर आहे 42. अज्युम करा 42 आहे. मग या एनचीच कॉपी, जो एन मध्ये नंबर आहे तोच आपण या एनसी मध्ये ठेवून दिलाय. का ठेवून दिलाय हे थोड्या वेळ तुम्हाला समजेल. एनसी मध्ये तोच नंबर ठेवून दिलाय 42, याच व्हेरिएबल मध्ये आपण ठेवून दिला, एनसी मध्ये ठेवून दिला. पुढे काय, सम इज इक्वल टू 0 केलं. ठीक आहे, सम एक अजून व्हेरिएबल आहे. काय सम? सम व्हेरिएबल मध्ये आपण 0 ही व्हॅल्यू ठेवून दिली, म्हणजे हे पण रन झालं. व्हाईल एन इज ग्रेटर दॅन 0, एन मध्ये काय आहे? एन मध्ये 42 इज ग्रेटर दॅन 0. इज 42 ग्रेटर दॅन 0? कंडिशन ट्रू आहे. कंडिशन ट्रू आहे म्हणून आपण आतमध्ये चाललो का? कंडिशन ट्रू आहे म्हणून आपण आतमध्ये चाललो. आतमध्ये काय आहे? एन मॉड 10 इक्वल टू च्या राईट हँड साईडला जे असतं ते आधी इव्हॅल्युएट होतं, त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट लेफ्ट हँड साईडला असाइन होतो. हा, हे माहिती आहे तुम्हाला. तर इथं आर एम इज इक्वल टू एन मॉड 10 आहे. आर एम इज इक्वल टू एन मॉड 10 आहे. तर एन मध्ये काय व्हॅल्यू आहे? एन मध्ये व्हॅल्यू आहे 42. 42 मॉड 10 काय मिळेल आपल्याला? 2, बरोबर. 42 मॉड 10 आपल्याला मिळेल 2. हा 2 कशामध्ये स्टोअर केला? हा 2 स्टोअर केला आर एम मध्ये. आर एम हा व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेला आहे, या आर एम मध्ये 2 ही व्हॅल्यू स्टोअर झाली, बरोबर. आर एम मध्ये 2 ही व्हॅल्यू स्टोअर झाली. मी एक एक स्टेप फॉलो करत चाललोय. त्यानंतर आय इज इक्वल टू 1, आय एक ब्लॉक घेतलाय आपण, आय एक व्हेरिएबल घेतलाय, बरोबर. तर तो आय व्हेरिएबल मी
प्लॉट करतो, आय एक व्हेरिएबल घेतला, आय मध्ये काय व्हॅल्यू सेट केली आहे, वन, ओके रन झाला. त्यानंतर एफ इज इक्वल टू वन एक ब्लॉक घेतलाय, एफ इज इक्वल टू वन एक ब्लॉक घेतलाय. त्यानंतर व्हाईल आय इज लेस दॅन इक्वल टू आर एम, आपल्याला रिमाइंडरचा फॅक्टोरियल काढायचा ना, तर रिमाइंडर आर एम मध्ये टू व्हॅल्यू आहे, या टूचं फॅक्टोरियल काढायचं आहे. तर त्यासाठी एफ नावाचं एक व्हेरिएबल घेतलं, आय नावाचं एक व्हेरिएबल घेतलं, आपण त्यांच्यामध्ये व्हॅल्यू सेट केल्यात. इथे कंडिशन चेक करतो आपण, काय कंडिशन, आय इज लेस दॅन इक्वल टू आर एम, आयची व्हॅल्यू किती आहे, आयची व्हॅल्यू आहे वन, वन इज लेस दॅन इक्वल टू आर एम, आर एम किती आहे टू, कंडिशन ही ट्रू आहे, ही कंडिशन ट्रू आहे म्हणून आतमध्ये चाललं. मग आतमध्ये काय, एफ इज इक्वल टू एफ इन टू आय, म्हणजे इक्वल टू च्या राईट हँड साइडला काय, एफ इन टू आय, एफ मध्ये काय आहे, एफ मध्ये वन आहे, वन इंटू आय मध्ये किती आहे, वन आहे, वन इंटू वन, वन इंटू वन, वन कशामध्ये स्टोअर करतोय, एफ मध्ये स्टोअर करतोय, म्हणजे एफ मध्ये वन वरतीच वन ओव्हर राईट झालं, बरोबर. त्यानंतर आय इज इक्वल टू आय प्लस वन, आय प्लस वन, आय मध्ये आधी व्हॅल्यू किती आहे वन, वन प्लस वन किती झाले टू, कशामध्ये स्टोअर केलंय, आय मध्ये स्टोअर केलंय, बरोबर. त्यानंतर हा व्हाईल लूप संपलाय, कारण इथं समचं स्टेटमेंट या व्हाईल लूपच्या बाहेर आहे, व्हाईल लूप संपला, तर परत व्हाईल लूप हा संपला म्हणजेच काय, परत इथून आपण परत त्या कंडिशनला जाणार, त्या कंडिशन मध्ये चाललंय, या कंडिशन मध्ये काय आहे, आय इज लेस दॅन इक्वल टू आर एम, ही कंडिशन आहे. तुम्हाला वाटलं असं कसं दाखवलाय, तर ही जी कंडिशन आहे, ही इन्क्रीमेंट झाल्यानंतर ही कंडिशन आहे, आय इज लेस दॅन इक्वल टू आर एम, आय किती आहे, आय टू आहे, टू इज लेस दॅन इक्वल टू आर एम आहे का, इज टू लेस दॅन इक्वल टू टू, कंडिशन ट्रू आहे, टू कारण टू लेस दॅन टू नाही पण टू इज इक्वल टू टू आहे, तर ही कंडिशन ट्रू झाली, कंडिशन ट्रू झाली मग परत मी आतमध्ये आलो, आतमध्ये काय आहे, एफ इन टू आय, एफ किती आहे वन, आय किती आहे, आय टू आहे, वन इंटू टू टू, कशामध्ये स्टोअर करतोय, एफ मध्ये, तर एफ मध्ये जिथं वन होतं तिथं टू मिळालं, बरोबर. त्यानंतर आय इज इक्वल टू आय प्लस वन, आय ची व्हॅल्यू किती आहे टू, टू प्लस वन थ्री, थ्री आय मध्ये स्टोअर झालं. इथून परत आपण चाललोय, आय इज लेस दॅन इक्वल टू आर एम, आय ची व्हॅल्यू किती आहे थ्री आहे, थ्री इज लेस दॅन इक्वल टू टू, कंडिशन थ्री इज लेस दॅन इक्वल टू टू, कंडिशन ही फॉल्स झाली. ही कंडिशन जेव्हा फॉल्स होते, ही कंडिशन आपल्या आता फॉल्स झाली आहे, ही कंडिशन फॉल्स झाली की मी या व्हाईल लूपच्या बाहेर चाललोय. व्हाईल लूपच्या बाहेर काय, हे समचं स्टेटमेंट आहे, कधी, ही कंडिशन फॉल्स झाल्यानंतर, बरोबर. ही कंडिशन ट्रू झाल्यानंतर आपण कुठे चाललो होतो, ही कंडिशन ट्रू झाल्यानंतर आपण आतमध्ये चाललो होतो, इथे ही कंडिशन ट्रू झाल्यावर आपण आतमध्ये चाललो होतो, पण कंडिशन जेव्हा फॉल्स होते तेव्हा या व्हाईल लूपच्या बाहेर आलो आपण. व्हाईल लूपचा आतमधला कोड एवढा हा आहे, दोन स्टेटमेंट आहे, व्हाईल लूपच्या बाहेर एवढा हे स्टेटमेंट, व्हाईल लूपच्या पॅरेलल एवढा इथे इंडेंटेशन बघा. तर ही जेव्हा कंडिशन माझी फॉल्स होईल तेव्हा मी इथे बाहेर आलो, बाहेर काय करतोय, सम इज इक्वल टू सम प्लस एफ, सम काय आधीचा झिरो आहे, झिरो प्लस एफ, एफ मध्ये किती व्हॅल्यू आहे टू, झिरो प्लस टू टू, कशामध्ये स्टोअर करतोय, सम मध्ये, म्हणजे सम मध्ये इथं आधीची झिरो जी व्हॅल्यू होती ती कट करतोय मी आणि त्या झिरोच्या ठिकाणी टू व्हॅल्यू स्टोअर केली. ओके, मी या ब्लॉक मध्ये चेंजेस केले बघा, सम इज इक्वल टू इथे टू आलं लक्षात. त्यानंतर मी एन जो नंबर आहे की नाही, एन ला डिवाइड बाय टेन करतो, एन इज इक्वल टू एन डिवाइड टेन, म्हणजेच एन मध्ये जी व्हॅल्यू होती 42 डिवाइड 10 केल्यानंतर, म्हणजे जेव्हा हे स्टेटमेंट रन होईल की नाही, एन इज इक्वल टू एन डिवाइड 10, यानी लास्टचा नंबर कट होतो, डिलीट होतो, हे माहिती आहे. तर मी या 42 मधला 2 हा कट करून टाकला, 42 मधला 2 हा कट करून टाकला, काय राहिलं मग एन मध्ये फक्त 4 राहिलं. त्यानंतर मी या लूप मधन, हा लूप जो आहे ना आपला, हा लूप आपल्याला इथून वर घेऊन जाईल, म्हणजे लास्ट स्टेटमेंट आहे, इथून आपण परत ही कंडिशन चेक करणार. ही कंडिशन काय, कारण हा ही कंडिशन काय चेक करते, इज एन ग्रेटर दॅन झिरो, इज एन ग्रेटर दॅन झिरो, एन मध्ये किती व्हॅल्यू आहे, फोर आहे, फोर इज ग्रेटर दॅन झिरो आहे का, येस, कंडिशन ट्रू आहे, ट्रू आहे. तर मग आतमध्ये जा, आतमध्ये काय, एन मॉड टेन, एन मॉड टेन, फोर मॉड टेन चा रिझल्ट किती मिळेल आपल्याला, फोर मॉड टेन, फोर मॉड टेन किती मिळले सांगा फास्ट, फोर मॉड टेन फोरच मिळेल ना, फोर मॉड टेन फोर, करेक्ट प्रगती, फोर मॉड टेन फोर मिळालं. आर एम मध्ये आता आपल्याला किती मिळालं, मग आर एम या व्हेरिएबल मध्ये आपल्याला
4 आंसर मिळालं बरोबर ते स्टोअर केलंय. नंतर परत आय इज इक्वल टू 1 परत आय इज इक्वल टू 1 म्हणजे सेकंड इटरेशन मध्ये परत आय मध्ये 1 व्हॅल्यू सेट केली मी आय चा परत सेकंड ब्लॉक लिहितो आय इज इक्वल टू 1 बरोबर. परत एफ इज इक्वल टू 1 एफ मधली ही जुनी व्हॅल्यू जी 2 होती ती 2 कट केली आणि त्याच एफ मध्ये मी 1 व्हॅल्यू परत पास केली 1 व्हॅल्यू पास केला. आता ही 1 मी परत ओव्हरराईट काय करणार कारण ही 2 व्हॅल्यू मी सम व्हेरिएबल मध्ये ऑलरेडी स्टोअर करून ठेवली आहे इथे. त्यामुळे मला सेकंड टाइम एफ जो पाहिजे तो नवीन एफ पाहिजे त्या नवीन एफ मध्ये 1 व्हॅल्यू मी सेट केली. जर मी हे दोन स्टेटमेंट या व्हॅल्यूच्या बाहेर लिहिले असते तर इथे एफचा यूज झाला असता प्रिव्हियस एफचा यूज झाला असता म्हणजे तो 2 आहे तसाच यूज झाला असता त्यामुळे आपण तो एफ या लूपच्या आतमध्ये लिहिला आहे. लक्षात आलं का प्रगती. नेक्स्ट हो सर. हा एफ मध्ये आपण 1 व्हॅल्यू सेट केली परत आतमध्ये आय इज लेस दॅन इक्वल टू आर एम. आता बघायचं आय किती आहे आय 1 आहे ब्लॉक आपण त्यासाठीच क्रिएट करून ठेवले आय 1 आहे 1 इज लेस दॅन इक्वल टू आर एम. आर एम किती आहे 4 आहे 1 इज लेस दॅन इक्वल टू 4 आहे का 1 इज लेस दॅन इक्वल टू 4 आहे. कंडिशन ट्रू आहे कंडिशन ट्रू आहे तर आतमध्ये एफ इन टू आय एफ मध्ये 1 आहे आय मध्ये 1 आहे 1 इंटू 1 1 एफ मध्ये 1 परत स्टोअर होईल एफ मध्ये हा 1 स्टोअर झाला. त्यानंतर आय प्लस 1 आय मध्ये व्हॅल्यू 1 होती 1 प्लस 1 2 होईल आणि परत आय मध्ये स्टोअर होईल हा व्हॅल्यू परत वरती घेऊन जाईल तुम्हाला. वरती काय आय इज लेस दॅन इक्वल टू आर एम आय ची व्हॅल्यू किती आता 2 आहे 2 इज लेस दॅन इक्वल टू 4 कंडिशन ट्रू. आता हे असंच करत जायचंय. आता मी फास्ट करतोय थोडस मला कळत तुम्हाला फास्ट होत असणार आहे पण हे तुम्ही स्वतः करून बघितलं ना तुम्ही तुमच्या स्पीडनी तर ते लक्षात येईल तुम्हाला. आय इज लेस दॅन 2 इज लेस दॅन इक्वल टू 4 ही कंडिशन ट्रू आहे. परत आतमध्ये आतमध्ये काय एफ इंटू आय एफ ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे 1 इंटू आय आय ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे 1 इंटू 2 2 कशामध्ये स्टोअर करतोय एफ मध्ये स्टोअर करतोय एफ मध्ये बघा इथे 2 स्टोअर केलं बरोबर 2 स्टोअर केलं. परत आय इज इक्वल टू आय प्लस 1 हे स्टेटमेंट एक एक स्टेटमेंट पुढे जायचं आय प्लस 1 आय ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे 2 प्लस 1 3 परत आय मध्ये स्टोअर केलंय आपण हा परत ब्रॅकेट क्लोज आहे तुमचं इथे बघा परत आपण कंडिशनला चाललोय आय इज लेस दॅन इक्वल टू आर एम आय ची व्हॅल्यू किती आहे 3 3 इज लेस दॅन इक्वल टू 4 कंडिशन ट्रू कंडिशन ट्रू आहे. तर आतमध्ये आतमध्ये काय एफ इंटू आय एफ इंटू आय एफ किती आहे 2 2 इंटू आय आय किती आहे 3 2 इंटू 3 6 6 कशामध्ये स्टोअर करतोय एफ मध्ये एफ मध्ये आपण बघा इथं 6 स्टोअर केलंय. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट आय प्लस 1 आय ची व्हॅल्यू किती आहे 3 3 प्लस 1 4 कशामध्ये स्टोअर करतोय आय मध्ये स्टोअर करतोय 3 प्लस 1 4 इथे स्टोअर झाला बरोबर. त्यानंतर परत इथून स्टेटमेंट वरती आलाय लूप कंडिशनला आलाय आय ची व्हॅल्यू किती आहे 4 4 इज लेस दॅन इक्वल टू 4 4 इज लेस दॅन इक्वल टू 4 कंडिशन ट्रू आहे कंडिशन सॉरी कंडिशन फॉर्स कंडिशन ट्रू आहे कंडिशन ट्रू आहे ट्रू आहे. तर परत आतमध्ये आतमध्ये काय एफ इंटू आय एफ किती आहे 6 आहे 6 इंटू आय किती आहे 4 6 इंटू 4 किती झालं 24 24 बरोबर 24 कशामध्ये स्टोअर झालं या एफ मध्ये स्टोअर झाला बघे नाही 24 कशा स्टोअर झालं या एफ मध्ये स्टोअर झालं बरोबर एफ इज इक्वल टू एफ इंटू आय केल्यानंतर 24 जे मिळालं ते एफ मध्ये स्टोअर झालं. परत आय प्लस 1 आय ची व्हॅल्यू किती आहे 4 4 प्लस 1 5 5 आय मध्ये स्टोअर झालं. परत कंडिशन काय कंडिशन आहे आय इज लेस दॅन इक्वल टू आर एम 5 इज लेस दॅन इक्वल टू आर एम आर एम मध्ये व्हॅल्यू 4 आहे 5 इज लेस दॅन इक्वल टू 4 कंडिशन फॉल्स कंडिशन फॉल्स झाली मी लूपच्या बाहेर आलो. लूपच्या बाहेर काय सम प्लस एफ सम किती आहे आधीचा 2 आहे 2 प्लस एफ किती आहे 24 2 प्लस 24 26 कशामध्ये स्टोअर केलंय सम मध्ये स्टोअर केलंय बरोबर. त्यानंतर एन इंटीजर डिवाइड 10 एन किती आहे एन 4 आहे 4 डिवाइड 10 केल्यानंतर काय होईल जो लास्ट नंबर आहे तो डिलीट होईल म्हणजे मी तर 4 कट केला तर काय राहतं इथं 0 राहतं. परत इथून आपण वरती चाललोय वर गेल्यानंतर काय एन इज ग्रेटर दॅन 0 0 इज ग्रेटर दॅन 0 ही कंडिशन काय होईल 0 इज ग्रेटर दॅन 0 ही कंडिशन फॉल्स होईल. ही कंडिशन फॉल्स झाली ही कंडिशन फॉल्स झाली त्यामुळे या लूपच्या मी बाहेर आलो. ही कंडिशन फॉल्स झाली त्यामुळे मी या लूपच्या बाहेर आलो फॉल झाल्यानंतर या लूपच्या बाहेर आलो. आणि या लूपच्या बाहेर काय इफ एन सी इज इक्वल इक्वल सम एनसी मध्ये काय आहे एनसी मध्ये 42 आहे बरोबर एनसी मध्ये 42 आहे. आता एन आपला 0 झालाय
त्यामुळे आपल्याला काय चेक करायचं होतं, ओरिजिनल नंबर इज इक्वल टू सम आहे का नाही. पण ओरिजिनल नंबर जर मी एन मधल्या नंबर बरोबर चेक केला असतं तर तो एन मधला नंबर इथं झिरो होतोय, बरोबर. मग झिरो बरोबर चेकिंग करून चाललं नसतं, म्हणून आपण त्या एनची एक कॉपी एनसी मध्ये ठेवून दिली होती. लक्षात आलं एनसी काय घेतला होता आपण, कारण मला ओरिजिनल नंबर बरोबर कंपॅरिझन करायचंय की हा स्ट्रॉंग नंबर आहे का नाही, त्यासाठी त्या नंबरची एक कॉपी मी या एनसी व्हेरिएबल मध्ये ठेवून दिली होती. मग मी ते चेक करतोय इफ एनसी किती, एनसी एनसी आहे 42, एनसी किती आहे 42, इज 42 इक्वल इक्वल सम, सम किती आहे 26. ही कंडिशन काय होते, ही कंडिशन होते फॉल्स. ही कंडिशन फॉल्स होते तर आपण इफ मध्ये स्टेटमेंट रन करणार का, नाही. आपण काय रन करणार, एल्स वाला पार्ट. एल्स मध्ये काय लिहिलंय आपण, एनसी इज नॉट अ स्ट्रॉंग नंबर, म्हणजेच आपला आन्सर मिळेल 42 इज नॉट अ स्ट्रॉंग नंबर. क्लिअर. प्रोग्रामिंग हा कोड नंतर येतो, तुमच्या डोक्यामध्ये जे चालायला पाहिजे ना हे चालायला पाहिजे. हे जे राईट हँड साईडला मी आज दाखवलं ना हे रफ वर्क, हे तुमच्या डोक्यामध्ये चालायला पाहिजे. हे जर कंटिन्युअसली तुमच्या डोक्यात चालत असेल तर तुमचं कोडिंग हे फास्ट होणार आहे. जर याच्यामध्येच प्रॉब्लेम असेल तर हे करायला अवघड जात. आणि हे काही कुठले प्रोग्राम आपण टाईप सॉरी पाठ केले आहेत आणि मग टाईप केले आहेत असं नसतात, आपल्याला याचं लॉजिक समजलं पाहिजे. हा, आणि ते लॉजिक इथं असतं, या ट्रेसिंग मध्ये असतं, कळलंय. प्रोग्राम लिहून घ्या, लिहिला नसेल तर, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं 145 नंबर घेऊन ट्रेस करा. आज लेक्चर संपल्यानंतर लिहून घ्या सगळ्यांनी. ट्रेसिंग समजलंय का, काय केलं मी ते, येस ऑर नो. आणि कालचं आणि आजचं सेशन मी दोन्ही सेशन्स आजच रात्री अपलोड करतो, ते दोन्ही सेशन्स बघून घ्या. आणि ट्रेसिंग इम्पॉर्टंट आहे, ट्रेसिंग करून बघा तुमचं स्वतःच. म्हणजे जर मी तुम्हाला एक्सप्लेन करत असताना एक नंबर घेऊन ट्रेस केला असेल तर तुम्ही प्रॅक्टिस करत असताना दुसरा नंबर घ्या आणि मग ट्रेस करा. त्याने तुम्हाला मेन ट्रेसिंग काय असतं आणि ट्रेसिंग यूज कसं करतात, आणि हे ट्रेसिंग करत करतच आपल्याला प्रोग्रामिंग शिकायचं. म्हणजे जर आपल्याला आपण असं ट्रेसिंग करत राहिलो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की बाबा हा हा एफ जो आहे ना, तुम्ही जर आतमध्ये लिहिला तर त्याची व्हॅल्यू ओव्हरराईड होते. हा, ओव्हरराईड व्हायला पाहिजे का, येस व्हायला पाहिजे. पण मी जर हा एफ बाहेर लिहिला तर ती व्हॅल्यू ओव्हरराईड होत नाही, मग काय करायचं, मग त्या एफला आत घ्यायचं. म्हणजे तेव्हा कळतं आपल्याला की कोणतं स्टेटमेंट कुठं घ्यायला पाहिजे, ट्रेसिंग लक्षात येतं. ठीक आहे, कोड लिहून घ्या, प्रोग्राम लिहून घ्या. सोनाली, पूजा, खूपच फास्ट होत आहे का, वंश झाला सगळ्यांचा. नेक्स्ट प्रोग्राम एक ट्राय करायचा आहे. आता आपण परफेक्ट नंबरचा सिंगल नंबर युजर कडनं रीड केला होता आणि परफेक्ट आहे का नाही चेक केला होता. हा प्रोग्राम केला आहे आपण ऑलरेडी. आता जो प्रोग्राम करायचा आहे तो हा आहे, राईट पायथॉन स्क्रिप्ट. टू प्रिंट ऑल द परफेक्ट नंबर्स between 5 to 100. 5 to 100 च्या आतमध्ये जेवढे परफेक्ट नंबर्स येतात, 5 to 100 च्या तुम्ही नंतर तिची रेंज चेंज पण करू शकता. 5 to 100 च्या रेंज मध्ये जेवढे परफेक्ट नंबर येतात तेवढे सगळे परफेक्ट नंबर प्रिंट करायचे. परफेक्ट नंबर्स इन रेंज डॉट py. परफेक्ट नंबरचा इंडिव्हिज्युअल प्रोग्राम केला आपण, म्हणजे सिंगल नंबर युजर कडनं रीड करायचा आणि तो परफेक्ट आहे का नाही हे सांगायचं. हा प्रोग्राम आपण केलाय. या प्रोग्राम मध्ये तुम्हाला काय करायचंय, 5 to 100 मध्ये जेवढे परफेक्ट नंबर्स आहेत तेवढे सगळे परफेक्ट नंबर्स प्रिंट करायचे. आणि यासाठी तुम्हाला नेस्टेड लूप्स युज करायला लागतात, म्हणजे लूप इन साइड लूप. आत्ताचा हा जो प्रोग्राम केला होता आपला हा नेस्टेड लूपचाच प्रोग्राम आहे. हा वाय एका वाईल लूप मध्ये दुसरा वाईल लूप, याला म्हणतो आपण नेस्टेड लूप. किंवा एका फॉर लूप मध्ये दुसरा फॉर लूप, एका वाईल लूप मध्ये दुसरा फॉर लूप, एका फॉर लूप मध्ये दुसरा वाईल लूप, हे सगळे नेस्टेड लूप्स म्हणतो आपण. एका मध्ये दुसरा लूप, तर हे नेस्टेड लूपनेच करता येणारा प्रोग्राम आहे. काय करायचंय, लगेच 5 मिनिट वेळ आहे तुमच्याकडं. जे काही जेवढं काही जमतंय तेवढं ट्राय करा.
इंडिव्हिज्युअल सिंगल डिजिट सिंगल नंबर ही आपण बघितलेला आहे परफेक्ट आहे का नाही याचा कोड. बघा इकडं आपल्याला डायरेक्ट 5 to 100 मधली रेंज मधले सगळे परफेक्ट नंबर पाहिजे ना. तर फॉर आय इन रेंज 5 to 100 म्हणजे मी 101 घेतो म्हणजे 5 पासून स्टार्टिंग होईल. इथं मी फर्स्ट जो नंबर आहे ना आपल्याकडे आय मध्ये तर तो आयच्या मी तो एन मध्ये घेतो. एन इन रेंज म्हणजे एन मध्ये पहिला नंबर कुठला आहे 5 आहे. फक्त 5 आपल्याला चेक करायचं की तो परफेक्ट आहे का. आपण परफेक्ट आहे का नाही चेक करण्यासाठी आपण काय करतो इथं मी फॉर आय इन रेंज 1 to n/2+1 परफेक्ट नंबर साठीचे आपलं लॉजिक आपण जे आधी बघितलेलंच आहे याचं ट्रेसिंग. आणि आपण चेक करतो इफ एन मॉड आय इज इक्वल 0 आहे का. आणि जर असेल तर आपण याची एक सम फाइंड आउट करतो बरोबर. तर ती एक सम व्हेरिएबल मी आता इथे डिक्लेअर करून घेतो. आणि जर डिव्हिजन परफॉर्म होत असेल तर सम इज इक्वल टू सम प्लस आय म्हणजे रिमाइंड याची सम करून घेतली आपण डिव्हिजरची. जे फॅक्टर्स आहेत त्यांची ऍडिशन करून घेतली. आणि इथं आपण चेक करतोय इफ सम इज इक्वल एन आहे का. आणि असेल तर तो नंबर इथे मी प्रिंट करतोय प्रिंट एन बरोबर. प्रिंट केला आणि हा लूप मी इथं कम्प्लीट केला. तर मी सेव्ह करतो आणि रन करतो. सेव्ह केलाय आणि रन करतोय 24 3 1 2 3 4 5 3 times 24 प्रिंट झालाय आपला. प्रिंट एन तर आपल्याला इथे काढले आपण सम हे मला इथं इथं प्रिंट करायला पाहिजे. हा फॉर लूप संपल्यानंतर इथं सम यायला पाहिजे. मी आतमध्ये करत होतो हा बरोबर मिळेल. 6 and 28 हे दोनच नंबर 100 रेंज मधले परफेक्ट आहे. आता मी इथं एक काम करतो 1000 रेंज मधले परफेक्ट नंबर बघतो किती येतात. परत रन करतो 1000 रेंज मध्ये काही 3 नंबर परफेक्ट आहे. 10000 रेंज मध्ये किती परफेक्ट आहेत. अजून कम्प्युट होत आहे वेळ लागतोय. 10000 रेंज मधले 8128 हा नंबर पण परफेक्ट नंबर आहे. म्हणजे 10000 रेंज मध्ये 4 नंबर हो काही परफेक्ट नंबर. सर तुम्ही रेंज किती पण टाका त्याच्यानुसार तुम्हाला इथे आउटपुट मिळेल. तर हे 4 नंबर हे परफेक्ट नंबर सर ठीक आहे. तर हे लिहून घ्या आणि याचं ट्रेसिंग करून बघा 4 साठी 1 आणि 28 साठी तुम्हाला याचं आउटपुट मिळत आहे. दोन नंबर कुठले 5 नंबर करा आणि 6 नंबर करा तुम्हाला लक्षात येईल. 5 to 7 टाका तुम्हाला 6 मिळणार आहे. 5 मिळणार नाही 7 पण मिळणार. हे बेसिक लॉजिक आहे. प्रोग्राम लिहून घ्या उद्याला आपण ट्रेसिंग करूया. तो ट्राय करायचा हा प्रोग्राम होमवर्क साठी आहे. रीड अ नंबर फ्रॉम यूजर अँड टेक वेदर इट इज रीड अ नंबर फ्रॉम यूजर चेक वेदर इट इज आय एम स्ट्रॉंग or not. Read a number from user and check whether it is Armstrong or not. हा तुम्ही करा प्रोग्राम होमवर्क साठी ट्राय करा ठीक आहे. उद्याला भेटूयात आपण सेम टायमिंगला. उद्याला आपण आधी या ट्रेसिंग बघूयात आणि नंतर हे Armstrong नंबर डिस्कस करूयात. पण तुम्ही बघून घ्या हे काय नक्की Armstrong नंबर. ऑनलाईन चेक करा आणि मला उद्याला सकाळी उद्याला सेशनच्या सुरुवातीला सांगा.